सगळ्यात महत्त्वाचं जरंग पाटलांनी जो आत्तापर्यंत समाजाचा लढा उभा केलेला आहे, आणि तो लढा उभा करीत असताना स्वतःच्या जीवाची कुठली पर्वा न करता, म्हणजे आज मी डॉक्टरांशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस त्यांनी या संघर्षाला सुरुवात केली त्यावेळेस त्यांचं वजन 51 किलो होतं, नंतर मधल्या उपोषणामध्ये काहीतरी त्यांचं 42 किलो वजन झालं आणि आज 36 किलो वजन झालेले. मी तर या आपल्याद्वारे विनंती करतो की त्यांच्या ज्या मूळ मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर त्यावर तोडगा निघाला पाहिजे, कारण हे किती दिवस भिजत घोंगडे ठेवणार आहोत आपण, एक तोडगा करणं गरजेचं आहे. कारण शेवट समाजासाठी लढणारा माणूस, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आज आपण सर्वजण त्यांच्या पाठिंबा देण्यासाठी सर्वजण असतोच, तर शेवट संघर्ष हा त्यांना करावा लागतो, ज्या व्यादना जो त्याग आहे तो त्यांना करावा लागतो. मी तर राज्यातील सर्व प्रमुख नेते मंडळी असू, सन्माननीय मुख्यमंत्री असू किंवा अनेक त्या संबंधित विभागाचे मंत्री महोदय असू, त्यांना सांगतो की लवकरात लवकर जरंगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा विचार करून लवकरात लवकर तोडगाच निघाला पाहिजे ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. जरंगे पाटलांनी युवराज देसाई यांच्या उपस्थितीत भूषण सोडलं, आज उदय सामंत आले होते, हमले होते, सदस्य होते आणि प्रक्रिया चालू आहे. सगळ्या स्वराज्याची जी व्याख्या आहे, जरांगे पाटलांनी सरकारकडे मागणी केली त्याबद्दल काम चालू आहे असं म्हणतात, परंतु जरांगे पाटलांचं नेहमी असं होतं की मागण्या पूर्ण होत नाही तर पुन्हा उपोषण असायला काय असतं. कागदोपत्रे ह्या सगळ्या गोष्टींची पळवाटा सांगण्यापेक्षा आता लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे, कारण गेले अनेक वर्षापासूनचा हा लढा आहे. म्हणजे आपण किती वेळा कुठल्या तरी मुद्द्यावर कागदपत्र गोळा करू राहिलेत, बाकी आता काही गोष्टींची पूर्तता आहे, ही पळवाट काढण्यापेक्षा आता निर्णयावरच येणं गरजेचं आहे. आता लोकसभेमध्ये तुम्ही आता जाणार आहात, महाराष्ट्रातले विशेष म्हणजे राष्ट्र तुम्ही खासदार म्हणून प्रतिनिधित्व करणार आहात, लोकसभेमध्ये तुम्ही हा प्रश्न लावून धरणार का आरक्षणाचा? बोलावंच लागेल ना. मी ज्यावेळेस आमदार म्हणून होतं त्यावेळेस पहिलं आंदोलन आम्ही काही 10-12 आमदारांनी केलं, त्यामध्ये मग गांधी पुतळ्यापाशी आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं, नंतर राजभवनामध्ये राज्यपालाला भेटलो आणि या राज्याच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत मंत्रालयाला कधी टाळा ठोकला नाही, तो टाळासुद्धा आम्ही त्या ठिकाणी ठोकला होता. पण आज ह्या सर्व माझ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने, सर्व माझ्या जनतेच्या आशीर्वादाने मला केंद्रात जाण्याची संधी मिळाली, तर निश्चित यावर त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जाईल आणि कशा पद्धतीने ही लढाई लवकरात लवकर लढाई जरांगे पाटील कशी ही लढाई लवकरात लवकर जिंकतील यासाठी मी निश्चित केंद्रात सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. जूनपासून विधानसभेचं अधिवेशन पावसाळी चालू होत आहे, विशेष चर्चा असं काही स्पेशल सत्र बोलवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का महाराष्ट्र विधानसभा? शेवट त्या अधिवेशनाच्या बाबतीत आता मी त्या सदनाचा सन्माननीय सदस्य नसल्यामुळं तरी पण मी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदयांना पत्रव्यवहार करून विशेष अधिवेशन बोलवण्याच्या संबंधित त्या ठिकाणी विनंती करणार आहे. सरस पाटील साहेबांशी तुम्ही आता बोललात, काही सूचना केल्यात त्यांनी, काही तुमची चर्चा झाली सर? मी सर्वात महत्त्वाची मला ही काळजी वाटली त्यांच्या तब्येतीची, म्हणजे खरंच आपण इतिहासामध्ये राष्ट्रपुरुष पाहिले, त्यागी पुरुषांचा आपण इतिहास पाहिला, पण आज एका त्यागी माणसाशी आज मी चर्चा केल्यानंतर मलासुद्धा काही वेळ जरा थोडं गैरवरून आलं की समाजासाठी किती त्याग करावा त्याची आपण मूल्यमापन करू शकत नाही, त्यामुळं मलासुद्धा मी डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर की निश्चित डॉक्टरांना सांगितलं आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना सांगितलं की त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. सर एक महत्त्वाचा विषय लोकसभेला बजरंग बाप्पा बीडमधून निवडून आले, त्यांनी मान्य केलं की मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांचा प्रभाव त्या मतदारसंघात होता आणि त्यांना फायदा झाला, माझ्या मतदारसंघात सुद्धा फायदा झाला, पण माझ्या मतदारसंघामध्ये एक संमिश्र परिस्थिती होती,
पण निश्चित त्याचासुद्धा मला जारंगे पाटील आणि त्या आमच्या सर्व टीम असो, आमचा रामेश्वर माझ्या जवळच बसलेले आमचे सरपंच, आमचा आभी, आमचे गोरख दळवी हे अनेक आमचे दांडगे आपलं दांगट म्हणून त्या ठिकाणी भाऊसाहेब हे आमचे सर्व सहकारी, निश्चित त्यांचा मला फायदा झाला. सर्वच आमचा आढाव म्हणून त्या ठिकाणी मदन आढाव अशा अनेक सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये काम केलं. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.